मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मला कॉल करायचा असेल, मी रवींद्र जावके, मला जो कॉल करायचा असेल तर दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11 या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण माझा बाकी जॉब असतो। कुटमे सरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत कॉल करा, आणि बालराजे आहेत त्यांना तुम्ही दुपारी 12 ते 3 या वेळेत कॉल करावा मित्रांनो। धन्यवाद। या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुका आणि गावाचं नाव आहे बोरखेडा या गावी आहे। 12 एकरचा प्लॉट आहे ज्या ठिकाणी मी आता उभा आहे, आणि हा जूनमधला लागवड आहे, मागच्या जूनमधला 20 मधली ही लागवड आहे। यांनी छाटणी घेतलेली आहे आणि 12 एकरचा हा प्लॉट आहे, तर यांचं म्हणणं आहे की आता या प्लॉटला पुढचं नियोजन कसं करायचं आहे। त्यांनी पंचछाटणी यांनी कधी घेतली आणि कुणी त्यांना पंचछाटणी घ्यायला सांगितली अशा पद्धतीनं याबद्दल आपण चर्चा करूयात आणि पुढचं नियोजन देखील आपण या ठिकाणी बोलूयात। माझ्यासोबत छत्रपाल राजपूत सर आहेत। सर, तुमचा परिचय द्या फक्त आणि सांगा सर किती लागवड। मी छत्रपाल प्रेमसिंग राजपूत, राणा बोरखेडा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। माझा पूर्ण 12 एकर शेगाव आहे। ही पंचछाटणी कधी घेतली सर तुम्ही? ही जानेवारीमध्ये पंचछाटणी घेतली याची। जानेवारीमध्ये पंचछाटणी झालेली आहे। बरोबर। तुमचे खोडं मजबूत झाले सर जी, त्यामुळे तुमची जमीन जी आहे ती शेवगाला मानवली पहिली गोष्ट। बरोबर। खोडं मजबूत झाले म्हणजे मुळांचा देखील उस्तार झालेला आहे आजूबाजूला, है ना। आता ही ॲक्च्युली जानेवारीमध्ये छाटणी घेतलेली आहे तुम्ही, ही जर डिसेंबरमध्ये घेतली असती तर प्रॉबेबली आज आपला गुड्स निघत असला असता किंवा माल असला असता झाडांना। बरोबर बरोबर, है ना। जसं गणेश सर आता मागा म्हणाले की मेचं त्यांनी प्लॅनिंग सांगितलं, तर ते आपण एप्रिलमध्ये आणलं असतं। बरोबर बरोबर। सॉरी, अगोदर 1 महिना अगोदर आणलं असतं, कोण करता आलं असतं जर डिसेंबरमध्ये छाटणी झाली असती तर। पण जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला काही जास्त माहिती नव्हती, कुणी सांगितलं तुम्हाला छाटणी करून टाका छाटणी केली, कारण ही पंचछाटणी सुद्धा नाही आहे। बरोबर। आणि प्रॉपरली खडा छाटणी सुद्धा नाही आहे। अच्छा, प्रॉपरली सुद्धा नाही आहे। नाही, पंचछाटणी ना खरंच छाटणी आहे, वेगळंच काहीतरी ते प्रकार झालेला आहे, पण असे प्रयोग करत राहायला हवेत, नकळत कमी नाही। वेगळा प्रयोग तुम्ही केला तर हरकत हरकत दिसेल आपल्याला। आता आपण या ठिकाणी पाहतोय की खोड असं मजबूत झालेला आहे, दाखव जरा। खोड मजबूत झालेलं आहे, इथून असे 2 फुटे आलेले आहेत, पलीकडून 2 फुटे दिलेत, म्हणजे असे 4 फांदे असे स्ट्रॉंग झाले आहेत, 5 फांदे आहे झाडाला। पण याची छाटणी जी होती, ज्यांनी छाटणी घेतली असेल जानेवारीमध्ये किंवा आता जे पुढे घेतील, लक्षात ठेवा की 2 फुटावर ही छाटणी व्हायला पाहिजे, परत 4 फुटावर छाटणी व्हायला पाहिजे, नाही तर सरळ स्टंपवर जातो। आणि शेंडा जो आहे तर अशा पद्धतीने कट करायचा, एवढा शेंडा कट करायचा, जास्त मोठा शेंडा नाही का घेऊ, मागचे तुम्ही मोठे शेंडे घेतलेले आहेत, हा जो भाग आहे ना व्ही आ करायचा, एवढा शेंडा कट करायचा फक्त। कारण ही बगल फूट घ्यायची आपल्याला, झाडाची उंची सुद्धा ठेवायची, अजून ही झाड फक्त डोक्यापर्यंत आले, अजून याला 4-5 फूट आपल्याला वर वाढू द्यायचं आहे, है ना। आतापर्यंत तुम्ही याला काय खत पाणी दिले सर? याला फक्त शेणखत भरले आणि 10-20 पोटॅश आणि ते मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट दिले, बेसल डोस टाइप मध्ये केले थोडस, है ना। आणि एकदा 12 एक्सट दिले त्याला। हा, मी तेच मुद्दा बोलणार होतो की 12 एक्सट दिले ना फुटे चांगले येतात। तर आता याला आपण काय करायचंय, आता आपण डायरेक्ट ऊन चांगलं वाढले तुमच्याकडे, आता तर आता 12 एक्सट आणि 0-32 अल्टरनेट चालू करूयात, एक आड चालू करूयात, है ना। 7 किलो घेऊयात आता, 12 एक्सट 7 किलो एकरी आणि 0-32 7 किलो एकरी। आता सुरुवातीला आपण 0-32 घेऊयात, त्याच्यानंतर 3 दिवसानंतर बूम फ्लॉचा स्प्रे घेऊयात, जो फॉर्म्युला आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो। आता जे व्हिडिओ आपले रेग्युलर पाहणारे लोक असतील त्यामध्ये हेच रिपीट होत आहे, पण रिपीट व्हायलाच पाहिजे, कारण जोपर्यंत शेतकऱ्या डोक्यात बसणार नाही, शेतकऱ्यांच्या मित्रांच्या डोक्यात बसणार आहे तोपर्यंत ते सांगत राहणार आहे मी, कारण कमी खर्चातली उपाययोजना आपण नेहमी सांगतो। ते 0-32 12 एक्सट अल्टरनेट 7 kg पर एकर, 7 किलो पर एकर द्यायचं, किती दिवसाच्या अंतराने? 8 दिवसाच्या अंतराने। पाणी याला 4-4 दिवसांनी द्या आता, म्हणजे एक पाणी दिलं 0-32 दिलं, एकमध्ये पाणी जातं, नेक्स्ट पाण्याला त्याला 12 एक्सट द्यायचं आपल्याला, 7 किलो एकरी। 0-32 जेव्हा द्याल किंवा 12 एक्सट जेव्हा द्याल, त्याच्या तिसऱ्या दिवशी बूम फ्लॉवरचा स्प्रे घ्यायचा आहे, 2 मिली प्रति लिटर हे प्रमाण घेऊन ते बूम फ्लॉवरचा स्प्रे घ्यायचा, सध्या एवढंच करायचं आहे। गणेश सर मागा म्हणाले की काही मनोज पाटील सर आहेत, मनोज पाटील सर मागा म्हणाले की काही झाडांना त्यांना मुळकूस झालेली आहे, तिथं आपण साप पावडर देऊयात, 2 ग्रॅम प्रति लिटर घेऊयात, आणि ज्या साळ्यावर असेल तर क्लोरो पण घेऊयात 1 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण ते हे पण करूयात। पण काही झाडं पाहूयात आपण, मस्त झाडं कळ्या देखील तुमच्या लागलेले आहेत सर, छाटणी झाली होती का? कारण ही बगलफूट, या बगलफूट, ही बगलफूट आली याच्यामुळे आली, हे बघा इथे शेणा छाटणी केली, ही बगलफूट आलेलीच आहे, हा मेन स्टंप झाला, या डाळीमध्ये ही बगलफूट आलेली आहे, ही एक बगलफूट आली आहे डाळीमध्ये, असा फायदा होता। आता ही जर छाटणी केली ना याच्यामुळे तुम्हाला 2 फांदे भेटले असले, बरोबर आहे की नाही,
आणि हा जो छाटणी केली वर फांदी जाणार होती ही बाजून जाणार चालली जाईल बरोबर दोन फांदी झाले एकाचं मल्टिप्लाय झालं आता बघा तुम्ही ही जी छाटणी नसती घेतली याला फुलं लागली असते बरोबर आता यालाही फुलं लागणार आहेत यालाही फुलं लागणार आहेत बरोबर डबल झालं की नाही झालं फरक पडलाय डबल झालंय लक्षात आलं तुम्हाला हे जर वर गेलं असं सरळ त्याला लागलं फक्त याला शेंगा लागल्या असत्या समजा दहा शेंगा यायला लागल्या असत्या आता याला शेंगा लागणार याला शेंगा लागणार आहेत जितक्या फांद्या जितक्या फांद्या तितके फळांची संख्या जास्त जेवढ्या जास्त फांद्या तयार करू झाला तेवढ्या फांद्या आपण तयार करायला हव्यात तुमचे फुटवे चांगले आले सर स्ट्रॉंग झालेले आहेत है ना त्यामुळे त्याचा शेंगा धारण याला शेंगा पकडायला काय हरकत नाही आपल्याला बऱ्याच ठिकाणी कळ्या आलेले आहेत म्हणून सरांनी मग दाखवलं ते कळ्या आपल्याला कळ्या देखील आलेले आहेत काही कुजलेलं झाडं दाखव मला एखादं लगेच आपण त्याचं काम करूयात तिथे समोर याला फोटो नाही आलेले इकडे इकडे त्याला काय झाले कुजले नाही मजबूत आहे ते येईल का येईल राजपूत साहेब तुम्ही माहिती नसताना 12 एकर डेअरिंग केली राव माहिती असली तर तुम्ही 1200 एकर लावलं असत सर तो तिथे काय म्हणले काय म्हणले सर अजून माहिती सर नसताना आमदार पण म्हणतो माहिती नसताना आमदार म्हणतात पण याला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे याला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आयसीयू मध्ये जातोय साल गेलेली नाही परिवारातला अंडे असते त्याचे अंडे म्हणून मग ती आळी तयार होते बरं का भुसाय नाही तर आळी पण असू शकते आतमध्ये खाली बरोबर हे सगळं अंडीच येत नाही पांढरी पांढरी सरी काळी काळी गोल गोल याच्यात आळी तयार होती मग आता 1200 वगैरे द्याल ना होऊन जाईल याला पण फुटू येऊन जाते याला स्प्रेशल सुरुवात झालेली आहे मित्रांनो जनवरीचा पंजाब चटणीत गेलेला पंजाब चटणी आणि खरड चटणीमध्ये कॉम्बिनेशन केलेलं आहे तर अशा ठिकाणी इथं सेटिंग देखील चालू झाले काही ठिकाणी आणि हीच अवस्था जी आहे ती अवस्था आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये आणायची हे दाखवा जरा सेटिंग अशामध्ये सेटिंग झालेले आहेत तलवारीचे 11 शेंगा आलेले आहेत मस्त 5-7 तलवार या ठिकाणी दिसत आहेत मला इथं काही मोठे मोठे शेंगा आहेत ना तर ही अवस्था आता प्लॉटमध्ये पूर्ण आणायची आहे आणि राजपूत सर मला मागा म्हणाले की यांच्याकडे जूनमध्ये पाऊस चालू होत नाही जूनमध्ये शक्यतो पाऊस शक्यता कमी आहे 99% पाऊस कमी होतच नाही जूनमध्ये त्यामुळे आमचा माल हा मे जूनमध्ये काढू महेश सर ना मनोज सॉरी सर मनोज सर आले होते काल इथे प्लॉटमध्ये तर त्यांनी मेचं यांना प्लॅन सांगितले 15 मेच्या आसपास यांना प्लॉटमध्ये निघेल माल निघेल म्हणून तर माझ्या मते मे जून हा तुमचा पिरियड असेल सर माल जास्त निघण्याचा आणि थोडं जवळ घ्या अजून आवाज येतो आमचा माहीत नाही तर जूनमध्ये जर यांचा माल निघाला तर यांना रेट चांगला मिळणार आहे कारण 90% महाराष्ट्रामध्ये जून 7 जूनचा जो मृग असतो त्याच्यानंतर पाऊस पडायला चालू होतो आणि जून एंडपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला असतो तोपर्यंत तुमच्याकडे पाऊस नाही पडला तुमचा जो माल निघाला तर तुमचा तो रेट मिळेल मागचा जो तुमचा लॉस झाला आहे लॉकडाऊन झालं होतं पावसाने वाटवळ केलं होतं आणि तुमच्या घरी काही ते बॅड न्यूज होते काही त्यामुळं तुमचं प्लॉटचं दुर्लक्ष झालं ते जे हे झाले नुकसान झाले ते तुम्हाला हा जूनमधला बाहेर काढून देईल आता जेवढं सांगितलं तेवढं फक्त आपण फॉलो करूयात ॲज इट इज जशाला तसं 8 दिवसाच्या अंतराने 0.34 12 XL आळीपाळीनं बूम फ्लॉवरचा स्प्रे मनोज सरांनी आता सांगितलं की काही ठिकाणी आळी पडलेली आहे तर आळीसाठी आपण आता या ठिकाणी फवारणी करतो काय फवारणी करायचं काय सजेस्ट केलं तुम्ही इमॅमेक्टिन स्प्रे घ्यावा असं त्यांना सांगितलं की 15 लिटरसाठी 5 ग्रॅम इमॅमेक्टिन वापरावा तर इमामेक्टिन बेंझोइड जे आपण कंटेंट सांगतो आपण त्यात प्रोक्लेम नावाचा ब्रँड सांगतो एक सजेस्ट करतो की ते ब्रँड फवारणी घ्यायची मी 1/2 ग्रॅम प्रति लिटर सांगत असतो तर सर 5 ग्रॅम सांगतात 15 लिटरला 5 ग्रॅम घेतले तरी चालतात 1/2 ग्रॅम घेतले तरी चालेल काही एवढा फरक डिफरन्स नाही मार्जिनल डिफरन्स आहे त्यात फक्त तर प्रोक्लेम जे आपण सजेस्ट करतो की इमामेक्टिन बेंझोइडची स्प्रे 1/2 ग्रॅम प्रति लिटर यांनी घ्यायला हवा आहे आता सर सगळ्यात अगोदर ते काम करा कारण आळी जर पडली तर आळी परत आली पाने जे मस्त सुंदर पाने दिसत आहेत हे पानं आपले खाऊन टाकेल है ना आणि आपल्याला 4 दिवसाचं पाणी सांगितलं नाही त्याला आपल्याला फक्त 2 द्यायचं आहे 2 आठवडे द्यायचं आहे 4 4 4 4 हां 16 दिवस पाणी द्यायचं आहे त्यानंतर आपल्या पाण्यात ताण द्यायचं आहे कारण त्यावेळेस फ्लोरा असा खूप जास्त असेल मी 4 दिवस त्यावेळेस पाणी द्यायला का सांगतो आहे कारण जे फुटवे त्यांना अजून आपण मजबूत करूयात थोडं अजून वर आणूयात है ना
आणि वर आणल्यानंतर मग आपण त्याला पाण्यात स्थान देऊयात. मग तेव्हा आपल्याला फ्लोरिंग आणि सेटिंग जबरदस्त होईल. मे किंवा मे एंडला किंवा जूनमध्ये मला परत या प्लॉटला यायची इच्छा आहे मला. कारण हा जो हिरवा प्लॉट आहे ना, मला पांढरा प्लॉट पाहिजे. आता माझ्या मला स्वप्न दिसू लागले हा ते प्रत्यक्षात चांदण्या पाहिजे मनोज सर, चांदण्या माझ्या लक्षात ठेवल्या त्यांनी. तर हा प्लॉट मला परत मे जून मेच्या एंडमध्ये मला पाहायचा आणि पांढरा शुभ्र प्लॉट पाहिजे. हिरवागार प्लॉट आहे, हेल्दी सीझन आहे, हेल्दी साईन आहे. आश्वासन देतो 15 मेला तुम्हाला परत. चालेल चालेल, दिवसात आणण्या पाहिजे सवय आहे मला ऍक्च्युली. त्यामुळे या प्लॉट मध्ये परत आपण चांदण्या पाहूया. ठीक आहे, रात्री चांदोबा पाहत असतो मी. मनोज सर दाखवतील ना, दाखवत पाहूया. चला सर, अजून काय प्रश्न आहे सर तुमचे? बस बस, काही प्रश्न सर विचारा, एवढा लांबून आलोय तुमच्या. नाही नाही, बस कितकं सांगितलं भरपूर झालं. मी तुम्हाला लिहून देतो सर्व आणि ते आपण फॉलो करू. ठीक आहे, ओके, थँक्यू. कट करायची घाई नको करू. नमस्कार करू देत जावला. नमस्कार नमस्कार.